सर्वांचं आपल्या सफर शहरांची या सिरीजमध्ये खूप खूप स्वागत. एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण एका नवीन शहराचा अनुभव घ्यायला निघालो आणि यावेळेस हा अनुभव थोडा वेगळा आहे, कारण यावेळेस मी एकटीच ट्रॅव्हल करते. ही आहे माझी सोलो ट्रिप टू गोवा आणि आपण यावेळेस एक वेगळाच गोवा अनुभवणार आहोत, जो युजली खूप अनएक्सप्लोर्ड आहे पण खूप सुंदर आणि विलक्षणसुद्धा आहे. चला आता तुम्ही माझ्यासोबत या वेगळ्या वाटेने जाऊन एक नवीन अनुभव घ्या. येथे येणारे पर्यटक नॉर्मली नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा अशी विभागणी करून फिरतात. माझं डेस्टिनेशन आहे साऊथ गोवामधलं पालोलेम. मी आता मडगाव रेल्वे स्टेशनपासून चालली आहे कानकोनला आणि मग तिथून पालोलेमला. मडगावपासून तुम्हाला प्रवासासाठी खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, म्हणजे प्रीपेड टॅक्सीज आहेत, रिक्षा अवेलेबल आहेत, गव्हर्नमेंट बसेस आहेत, ज्याला इथे कदंबा बस सर्व्हिसेस असंही म्हटलं जातं. तर मी यावेळेस गव्हर्नमेंट बसला प्राधान्य दिलं आहे. आता आपण भेटूया डायरेक्ट पालोलेमला. आता वेळ झाली आहे फिरण्याची आणि नवीन जागा शोधण्याची. जसं मी आधीच आत्ता म्हटलं की माझं फर्स्ट डेस्टिनेशन आहे बटरफ्लाय बीच, जे पालोलेमपासून जवळजवळ 7.5 ते 8 किलोमीटर आहे. वाटेत जाताना मला असं वाटतंय की हा रस्ता संपूच नाही. आता जस्ट पाऊस पडायला सुरुवात झाली आहे तर निसर्गाचा हिरवाईने नटलाय की बघतच राहावं असं वाटतंय. जिथे बघावं तिथे नुसतं वाह क्या बात असंच बोलावं असं वाटतंय.
आम्ही आता चाललो बटरफ्लाय बीचला। हे साउथ गोवा मधलं एक खूप सुंदर असं बीच आहे, थोडंसं अनएक्सप्लोर्डच आहे। तर लेट्स सी, आता आपण चाललो। वाट थोडी खराब आहे, मातीचा परिसर खूप सुंदर दिसतो। मेन रोड पासून तसं हे बीच खूप आतमध्ये आहे आणि संपूर्ण रस्ता हा असाच लाल मातीचा बनलेला आहे। वाटेत खूप सारे दगड आहेत आणि ही पूर्ण वाट ही जंगला जंगलातूनच जाते। आम्ही खूप वेळ झालाय चालतोय रस्ता थोडा खराब आहे त्यामुळे गाडी नाही येते तिथपर्यंत, त्यामुळे चालत जावं लागतं। जवळजवळ 2-2.5 किलोमीटर चालत जावं लागतं। जवळजवळ 2 किलोमीटर चालल्यानंतर हा बोट दिसला। ॲक्च्युली येथे चालताना काही कळतच नव्हतं की अजून बीच किती लांब आहे आणि अजून किती लांब जायचं आहे, पण चालताना एक मात्र नक्की की आजूबाजूचा परिसर बघून अजिबात थकायला झालं नाही। इथे उजव्या साईडला जी तुम्हाला जागा दिसते ती कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत। हा बोर्ड बघितल्यावर बुकेची जाणीव झाली। आता थोडी पेटपूजा करतो मग पुढे निघूया। आता जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर अंतर चालत आली आहे, पण इथे चौकशी केल्यानंतर समजले की बीच अजूनही 2 किलोमीटर लांब आहे। पावसाळा असल्यामुळे खूप ठिकाणी असं पाणी साचलेलं आहे, पण या पाण्यातून चालताना सुद्धा खूप मजा येते।
बटरफ्लाय बीचला बटरफ्लायज पण आहे, मला मगाचपासून खूप बटरफ्लायज दिसत आहेत. हां, झाडं भरपूर आहेत ना, व्हरायटी ऑफ बटरफ्लायज. मी असं ऐकलंय की त्याचा शेप बटरफ्लाय सारखा आहे म्हणून त्याला नाव दिले ना बटरफ्लाय. आपल्याकडच्या बीचेसची एक शोकान ठिकाण असा सगळा कचरा करून ठेवतात. आणि फायनली आता बीचवर येऊन पोचली. जवळजवळ 4 किलोमीटरची ही पायपीट केल्यानंतर समोरचं जेव्हा हे दृश्य पाहिलं तेव्हा त्या कष्टांचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. अगदी अद्भुत हा शब्दसुद्धा फिका पडावा असं हे समोरचं दृश्य आहे. दोन्ही बाजूला डोंगरांच्या रांगा, जंगला जंगलातून येणारा रस्ता आणि त्यानंतर पाहिलेला हा बीच असं हे मी आधी कधी अनुभवलेलं नव्हतं. इतका सुंदर असं हे दृश्य वाटत होतं. एकदम कंप्लीट आयलँडचा फील देणारं असं हे दृश्य आहे. नॉर्मली पाळोलेमपासून समुद्रामार्गे सुद्धा काही प्रायव्हेट बोट्स इथपर्यंत येतात पण आता पावसाळा चालू आहे त्यामुळे ती सर्व बंद आहे. समोरून येणाऱ्या लाटा आहा एकदम सुंदर. तुमच्यापैकी कोणी या बटरफ्लाय बीचला आधी भेट दिली असेल तर तुमचा अनुभव नक्कीच माझ्यासोबत शेअर करा. आणि जर तुम्ही या बटरफ्लाय बीचला अजूनही भेट दिली नसेल तर जेव्हा कधी तुम्ही नेक्स्ट टाईम गोव्याची ट्रिप प्लॅन कराल तेव्हा या जागेला आवर्जून भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन काही अनएक्सप्लोर्ड अशी काही ठिकाणं घेऊन. तोपर्यंत कीप वॉचिंग अँड स्टे ट्यून्ड.